लास्ट व्हिडिओ मध्ये आपण केमिकल रिएक्शन अँड टाइप्स ऑफ केमिकल रिएक्शन या पॉइंट बद्दल पाहिलेला आहे, पण आजच्या व्हिडिओ मध्ये आपण त्याच केमिकल रिएक्शन साठी पॉइंट पाहणार आहोत. कोणतं? रेट ऑफ केमिकल रिएक्शन अँड फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिएक्शन या दोन पॉइंट बद्दल पाहणार आहोत. तर त्याच्यापैकी फर्स्ट पॉइंट आहे मग रेट ऑफ केमिकल रिएक्शन म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा दर कशावर डिपेंड असतो किंवा कशा प्रकारे असतो याच्याबद्दल आपण पॉइंट पाहणार आहोत. मग त्यामध्ये फर्स्ट आपल्याला कॅन यू टेल सॉल्व्ह करायचं, तर टेक इन टू अकाउंट द टाइम रिक्वायर्ड फॉर फॉलोइंग प्रोसेस अँड क्लासिफाय देम इन टू टू ग्रुप्स अँड गिव्ह टायटल्स टू द ग्रुप सांगितलं. ठीक आहे, खालच्या साईडला आपल्याला काही एक्झाम्पल वगैरे दिलेत, मग त्या एक्झाम्पलच्या कालावधीनुसार त्यांचं क्लासिफिकेशन आपल्याला काय करायचंय, दोन ग्रुप मध्ये करायचं, त्या दोन्ही ग्रुपला आपल्याला काय करायचंय, टायटल वगैरे द्यायचंय. तर त्याच्यामध्ये फर्स्ट एक्झाम्पल आहे मग कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निटेशन सांगितलं. ठीक आहे, पॉइंट काय असेल तर किंवा त्याचं एक्झाम्पल काय असेल, कुकिंग गॅस स्टार्ट बर्निंग ऑन इग्निटेशन, स्वयंपाकाचा जो काही गॅस वगैरे असेल तो पेटवल्यानंतर लगेच जळतो म्हटलंय. मग हे जी काही प्रोसेस आहे किंवा रिएक्शन असेल, ती रिएक्शन कशावर असेल, हे असेल रॅपिड रिएक्शन म्हणजे खूप लवकर होतं. तर सेकंड एक्झाम्पल आहे आयर्न आर्टिकल अंडरगोज द रस्टिंग प्रोसेस, लोखंडाची वस्तू आहे ती गंजते म्हटलंय. ठीक आहे, लोखंडाची वस्तू गंजते याचा अर्थ हा काय असणार आहे, स्लो रिएक्शनचा प्रकार असेल किंवा हळूवार अशा गतीने लोखंडाची गंजण्याची प्रक्रिया होते. फर्स्ट एक्झाम्पल रॅपिड रिएक्शन सांगतो, सेकंड एक्झाम्पल सांगितलं आपण स्लो रिएक्शन सांगता येईल. थर्ड वन आहे इरोजन ऑफ रॉक्स टेक्स प्लेस टू फॉर्म द सॉइल, एखादा खडक वगैरे असेल त्या खडकाची जर झीज वगैरे झाली किंवा त्याचं जर इरोजन झालं तर त्याच्यापासून तारखेने काय होते, मातीची निर्मिती होते. मग ही जी काही प्रोसेस आहे किंवा जी काही प्रक्रिया आहे यासाठी लागणारा कालावधी कसा असणार आहे, जास्त असेल. जर कालावधी जास्त असेल तर हे काय असणार आहे, मग स्लो रिएक्शन असेल किंवा स्लो प्रोसेस असेल. त्याच्यानंतर अल्कोहोल इज फॉर्म्ड ऑन मिक्सिंग ईस्ट इन अ ग्लुकोज सोल्युशन अंडर द प्रॉपर कंडिशन. ठीक आहे, योग्य अशा स्थितीमध्ये ग्लुकोज मध्ये जर आपण ईस्ट वगैरे ऍड केलं, ठीक आहे, योग्य स्थितीमध्ये जर आपण ग्लुकोज मध्ये ईस्ट तयार ऍड केलं तर त्याच्यापासून त्यांनी अल्कोहोलची निर्मिती होते म्हटलंय. मग अल्कोहोलची जी काही निर्मिती होणार असेल यासाठी लागणारा कालावधी कसा आहे, जास्त आहे. त्याच्यामुळे हे सुद्धा प्रोसेस कशी असणार आहे, स्लो प्रोसेस असेल. नंतर एफरवेसन्स इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग बेकिंग सोडा इन टू अ टेस्ट ट्यूब विच कंटेन द डायल्यूट ऍसिड. एक टेस्ट ट्यूब असेल, त्या टेस्ट ट्यूब मध्ये जर डायल्यूट ऍसिड असेल, त्या डायल्यूट ऍसिड मध्ये आपण जर बेकिंग सोडा टाकलं तर त्याच्यामध्ये त्यातून काय होतं, लगेचच एफरवेसन्स किंवा फेस वगैरे तयार होतो. मग हे कोणती प्रोसेस सांगता येईल आपल्याला, रॅपिड प्रोसेस असेल. त्याच्यानंतर अ व्हाईट प्रिसिपिटेट इज फॉर्म्ड ऑन ऍडिंग डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टू द बेरियम क्लोराईड सोल्युशन. ठीक आहे, बेरियम क्लोराईड सोल्युशन मध्ये ज्यावेळेस आपण डायल्यूट सल्फ्युरिक ऍसिड टाकतो त्यावेळेस त्याने काय, लगेचच व्हाईट प्रिसिपिटेट तयार होतो म्हटलं. मग हे जी काही प्रोसेस आहे ती प्रोसेस काय असेल आपल्याला, रॅपिड प्रोसेस असेल. ठीक आहे, आताचे जे काही आपण सहा एक्झाम्पल पाहिले त्याच्यामध्ये काही प्रोसेस आहे रॅपिडली होत होत्या तर काही प्रोसेस आहे स्लोली होत होत्या. मग याच एक्झाम्पल नुसार आपल्याला नेक्स्ट वन पॅराग्राफ दिलाय. तर पॅराग्राफ मध्ये फर्स्ट पॉइंट आहे इट कॅन बी सीन फ्रॉम द अबो एक्झाम्पल दॅट सम रिएक्शन्स आर कम्प्लीटेड इन अ शॉर्ट टाइम दॅट इज ऑकर्स रॅपिडली सांगितलं. ठीक आहे, आताचे जे काही आपण वरचे एक्झाम्पल पाहिले ते एक्झाम्पल पूर्ण होण्यासाठी किंवा ते एक्झाम्पल कम्प्लीट होण्यासाठी त्यांचा जो काही लागणारा कालावधी आहे तो कसा आहे, कमी आहे. जर कालावधी कमी असेल तर त्या रिएक्शन कशा असणार आहेत, रॅपिड रिएक्शन असतील. तर व्हाईल सम ऑर्डर रिक्वायर द लॉंग टाइम फॉर द कम्प्लिशन दॅट इज ऑकर स्लोली सांगितलं. आता जे काही आपण एक्झाम्पल पाहिलं त्याच्यापैकी काही एक्झाम्पल पूर्ण होण्यासाठी जो काही लागणारा कालावधी आहे तो लागणारा कालावधी कसा असेल, जास्त असेल. जर कालावधी जर जास्त लागत असेल तर ही प्रोसेस कशी असणार आहे, मग स्लो प्रोसेस असेल. नेक्स्ट वन इट मीन्स दॅट द रेट ऑफ डिफरंट रिएक्शन इज डिफरंट. तर याचा अर्थ काय सांगता येईल, वेगवेगळ्या अभिक्रियेचा जो काही दर वगैरे असेल तो कसा असणार आहे, वेगवेगळा असेल. द सेम रिएक्शन ऑकर्स ऍट अ डिफरंट रेट ऑन चेंजिंग द कंडिशन. ठीक आहे, आपण जर कंडिशन मध्ये जर बदल केला असेल तर एकाच प्रकारच्या अभिक्रियेचा जो काही दर असणार आहे तो सुद्धा कसा असणार आहे, वेगवेगळ्या स्वरूपाचा असेल. तर आपण त्या ठिकाणी एक्झाम्पल सांगणार असेल, एक्झाम्पल काय असेल, मग ड्युरिंग विंटर लॉंग टाइम इज रिक्वायर्ड फॉर सेटिंग मिल्क इन टू कर्ड व्हाईल ऍट द हायर टेम्परेचर ड्युरिंग द समर द रेट ऑफ सेटिंग ऑफ मिल्क इन्क्रीजेस अँड द कर्ड इज फॉर्म्ड अर्ली सांगितलं. ठीक आहे, आता आपण पॉइंट काय सांगितलं, जर कंडिशन मध्ये जर बदल केला असेल
ठीक आहे, कंडिशन मध्ये जर बदल केला तर एकाच प्रकारची अभिक्रिया होण्यासाठी जो काय असणारा दर आहे तो कसा असतो, वेगवेगळा असतो. मग या ठिकाणी एकाच प्रकारची रिएक्शन ते कोणती असणार आहे, मिल्क गेट कन्वर्टेड इंटू कर्ड वगैरे, दुधाचं रूपांतरण आपण दह्यामध्ये करतोय, ही एकाच प्रकारची अभिक्रिया. पण याच्यासाठी आपण त्या ठिकाणी काय करतोय, दोन कंडिशन ठेवतोय. कंडिशन कुठली असणार आहे, फर्स्ट कंडिशन आहे विंटर, जे काही विंटर सीजन असेल त्यामध्ये असणार टेम्परेचर कसं असणार आहे, लो टेम्परेचर असेल. हे झालं फर्स्ट कंडिशन. सेकंड कंडिशन काय असणार आहे, समर सीजन मध्ये जे काय असणार टेम्परेचर असणार आहे, टेम्परेचर कसं असणार आहे, हाय टेम्परेचर आहे. ठीक आहे, मग आता आपण पॉइंट काय सांगितलं, एकाच प्रकारची रिएक्शन आहे. ठीक आहे, एकाच प्रकारची रिएक्शन आहे पण त्यासाठी जर आपण कंडिशन मध्ये बदल केला तर रिएक्शनचा जो काही दर आहे तो कसा असणार आहे, वेगळ्या स्वरूपामध्ये असेल. कशा प्रकारे असेल, मग मिल्कचं कन्वर्जन कर्ड मध्ये करत असताना जर त्या ठिकाणी लो टेम्परेचर असेल तर मिल्कचं कन्वर्जन कर्ड मध्ये होत असताना लागणारा कालावधी कसा असणार आहे, जास्त असेल. पण मिल्कचं कन्वर्जन जर कर्ड मध्ये करायचं असेल त्यावेळेस जर त्या ठिकाणी हाय टेम्परेचर असेल, ठीक आहे, दुधाचं रूपांतरण दह्यामध्ये करत असताना जर त्या ठिकाणी टेम्परेचर जर जास्त असेल तर हे जे काही प्रोसेस आहे, जे प्रोसेस कशी होणार असेल, रॅपिडली होते. आणि वरच्या विंटर कंडिशन मध्ये जे काही प्रोसेस होणार असेल ते कशी होणार असेल, मग स्लोली प्रोसेस होणार असेल. तर नाउ लेट अस सी द फॅक्टर व्हिच डिसाइड द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. जे काही केमिकल रिएक्शन आहे किंवा रासायनिक अभिक्रिया आहे, तर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे जे काही घटक आहेत ते आपण नेक्स्ट मंथ पाहणार आहोत. तर रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारा जो काही फर्स्ट फॅक्टर आहे तो कोणता सांगतो आपण, मग नेचर ऑफ रिएक्टंट आहे. फर्स्ट फॅक्टर आहे नेचर ऑफ रिएक्टंट म्हणजे काय सांगतो आपण, अभिक्रियाकारकाचं त्या ठिकाणी स्वरूप कसं असेल किंवा त्याच्या स्वरूपानुसार रासायनिक अभिक्रियेचा दर वगैरे ठरवला जातो. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे, मग लेट अस सी द रिएक्शन ऑफ अ मेटल्स अल्युमिनियम अँड झिंक विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. ठीक आहे, अल्युमिनियम आणि झिंक हे धातू आहेत, यांची अभिक्रिया आपण कोणासोबत घडवतोय, डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत घडवतोय. ती रिएक्शन आपण पाहूया नंतर. ऑन रिएक्शन ऑफ बोथ अल्युमिनियम अँड झिंक विथ द डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड हायड्रोजन गॅस इज लिबरेटेड अँड वॉटर सोल्युबल साल्ट ऑफ दीज मेटल्स आर फॉर्मड. ठीक आहे, ज्यावेळेस आपण अल्युमिनियम आणि झिंक ह्या दोन्ही मेटलची रिएक्शन डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत घडवतो त्यावेळेस त्या ठिकाणी काय होणार असेल, हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि वॉटर सोल्युबल साल्ट वगैरे तयार होतं. नंतर हाऊएव्हर द रिएक्शन ऑफ अल्युमिनियम मेटल टेक्स प्लेस फास्टर ऍज कम्पेअर टू द झिंक मेटल सांगितलं. ठीक आहे, आता आपण पॉइंट काय सांगितलं, अल्युमिनियम आणि झिंक ह्या दोन्ही मेटलची जर रिएक्शन आपण त्या ठिकाणी डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जर घडवलं तर त्याच्यापासून त्या ठिकाणी हायड्रोजन गॅस रिलीज होतो आणि त्याचबरोबर वॉटर सोल्युबल साल्ट वगैरे फॉर्म होतं. पण त्याच्यानंतर काय असेल आपण, हाऊएव्हर द रिएक्शन ऑफ अल्युमिनियम मेटल टेक्स प्लेस फास्टर ऍज कम्पेअर टू द झिंक मेटल. अल्युमिनियम आणि झिंक ह्या दोन्ही मेटलची रिएक्शन आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत घडवतोय. पण अल्युमिनियमची जी काय डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत रिएक्शन आहे ती कशी असणार आहे, फास्ट असेल ऍज कम्पेअर टू द झिंक. मग अल्युमिनियमची जी काही रिएक्शन आहे ते झिंक मेटल पेक्षा फास्ट आहे. कशामुळे असणार आहे, बिकॉज अल्युमिनियम इज अ मोर रिएक्टिव्ह दॅन द झिंक मेटल. कारण हा जो काही अल्युमिनियम आहे तो कसा असणार आहे, झिंक मेटल पेक्षा जास्त रिएक्टिव्ह आहे. त्याच्यामुळं अल्युमिनियमची डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबतची जी काही रिएक्शन आहे ती कशी असणार आहे, फास्ट असेल. कशापेक्षा, ऍज कम्पेअर टू द झिंक मेटल. त्याच्यानंतर द नेचर ऑफ द मेटल इज रेस्पॉन्सिबल फॉर दिस डिफरन्स सांगितलं. मग हा जो काय आपल्याला रासायनिक अभिक्रियेच्या दरामध्ये फरक बघायला भेटतो तो कशामुळे बघायला भेटतो, बिकॉज ऑफ द नेचर ऑफ द रिएक्टंट. त्याची काही रिएक्टंट आहे त्याच्या स्वरूपामध्ये असणारा जो काही बदल आहे याच्यामुळे आपला हा फरक जाणणार असेल. तर अल्युमिनियम इज अ मोर रिएक्टिव्ह दॅन झिंक, देअरफोर द रेट ऑफ रिएक्शन ऑफ अल्युमिनियम विथ द हायड्रोक्लोरिक ऍसिड इज हायर दॅन दॅट ऑफ द झिंक सांगितलं. ठीक आहे, आता जो काही अल्युमिनियम मेटल असेल तो अल्युमिनियम मेटल काय असणार आहे, मोर रिएक्टिव्ह आहे. कोणापेक्षा जास्त क्रियाशील आहे, झिंक मेटल पेक्षा. त्याच्यामुळं अल्युमिनियमची डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत जे काही होणारी रासायनिक अभिक्रिया याचा दर कसा असणार आहे, त्या ठिकाणी जास्त असेल. नंतर नेचर ऑर रिएक्टिव्हिटी ऑफ अ रिएक्टंट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन. ठीक आहे, पॉइंट काय असेल, नेचर ऑर रिएक्टिव्हिटी ऑफ अ रिएक्टंट इन्फ्लुएन्स द रेट ऑफ अ केमिकल रिएक्शन.
रासायनिक अभिक्रियेचा जो काही दर आहे त्याच्यावर परिणाम करणारा घटक म्हणजे कोणता असणार त्या ठिकाणी मग त्या अभिक्रियाकारकाचं स्वरूप असेल किंवा त्याची क्रियाशीलता असेल हे झाला फर्स्ट फॅक्टर. आपण या फर्स्ट फॅक्टर मध्ये पॉइंट काय सांगितलं अल्युमिनियम आणि झिंक हे दोन मेटल घेतोय ह्या दोन्ही मेटलची रिएक्शन कोणासोबत घडवतोय आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत घडवतोय पण ह्या दोन्ही मेटलच्या कंपॅरिझन मध्ये अल्युमिनियमचा मेटल हा झिंक पेक्षा काय करतोय जास्ती जलद गतीने रिएक्ट वगैरे होतोय. कशामुळे रिएक्ट होते कारण हा जो काही अल्युमिनियम मेटल आहे तो झिंक पेक्षा कसा असणार आहे जास्ती रिएक्टिव्ह आहे ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड फॅक्टर आहे साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टर. सेकंड आहे साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ द रिएक्टर. रिएक्टरच्या कणांचा जो काही आकार असेल याच्यानुसार सुद्धा रासायनिक अभिक्रियेचा काय दर ठरवला जातो. तर साइज ऑफ द पार्टिकल्स ऑफ रिएक्टर हे पाहत असताना पहिल्यांदा आपल्याला त्याने ट्राय दिस ऍक्टिव्हिटी दिलेली आहे. मग त्याच्यामध्ये फर्स्ट आपल्याला ऍपरेटस दिले टू टेस्ट ट्यूब बॅलन्स मेजरिंग सिलेंडर हे आपल्याला ऍपरेटस दिले. तर सेकंड केमिकल्स काय असतील मग पीसेस ऑफ शापाट टाईल अँड पावडर ऑफ अ शापाट टाईल. आपण या ठिकाणी काय सांगतोय पीसेस ऑफ शापाट टाईल म्हणजे शापाट टाईलचे किंवा शापाट फरशीचे आपण तुकडे घेतोय आणि त्याचबरोबर पावडर ऑफ अ शापाट टाईल म्हणजे शापाट फरशीचे आपण काय घेतोय बुकटी घेतोय. नंतर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड हे झालं आपलं केमिकल्स. तर ऍपरेटस आणि केमिकल्स यांच्या सहाय्याने नेक्स्ट वन जे काही प्रोसिजर दिले असेल ते काय असणार आहे मग ते पीसेस अँड पावडर ऑफ अ शापाट टाईल इन इक्वल वेट इन द टू टेस्ट ट्यूब. आपण काय करतोय या ठिकाणी दोन टेस्ट ट्यूब घेतोय हे फर्स्ट टेस्ट ट्यूब असेल सेकंड टेस्ट ट्यूब असेल ह्या दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये समान वजन असणारं काय घेतोय आपण पीसेस ऑफ शापाट टाईल पीसेस ऑफ शापाट टाईल घेतोय. नेक्स्ट वन टेस्ट ट्यूब मध्ये आपण काय घेतोय पावडर ऑफ शापाट टाईल वगैरे घेणार असेल ठीक आहे. पण हे जे काही पीसेस ऑफ शापाट टाईल आहे आणि जे काही पावडर ऑफ शापाट टाईल असेल ह्या दोन्ही घटकांचं जे काही वेट असेल ते वेट कसं असणार आहे इक्वलच असेल. नंतर ऍड 10 ml डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड इन इच ऑफ द टेस्ट ट्यूब आणि ह्या दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये काय करतोय आपण 10 ml डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड वगैरे ऍड करतोय. वी कॅन ऍड द 10 ml डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड. त्याच्यानंतर ऑब्झर्व वेदर द एफर्वेसन्स ऑफ कार्बन डायऑक्साइड इज फॉर्मड ऍट अ फास्टर ओर स्लोअर स्पीड. मग ज्या वेळेस आपण ह्या दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकतो तर कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये जलद गतीनं किंवा मंद गतीनं कार्बन डायऑक्साइड वायूची निर्मिती होणार आहे याचा आपल्याला काय करायचं आहे ऑब्झर्वेशन करायचं आहे. तर या ऍक्टिव्हिटी नुसार आपण ऑब्झर्वेशन काय सांगू शकतो मग यू मस्ट हॅव फाउंड इन द अबोव ऍक्टिव्हिटी दॅट कार्बन डायऑक्साइड एफर्वेसन्स इज फॉर्मड स्लोली विथ द पीसेस ऑफ शापाट टाईल व्हाईल ऍट अ फास्टर स्पीड विथ द पावडर सांगितलं ठीक आहे. आता आपण पॉइंट काय सांगतोय दोन टेस्ट ट्यूब घेतल्या त्या दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये म्हणजे फर्स्ट टेस्ट ट्यूब मध्ये आपण पीसेस ऑफ शापाट टाईल टाकतोय सेकंड टेस्ट ट्यूब आहे त्याच्यामध्ये आपण पावडर ऑफ शापाट टाईल टाकतोय ठीक आहे. त्याच्यानंतर दोन्ही टेस्ट ट्यूब मध्ये आपण 10 ml डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकतोय तर कोणत्या टेस्ट ट्यूब मध्ये कार्बन डायऑक्साइडचे एफरेसन्स हे फास्टली तयार होतात किंवा स्लोली तयार होतात याचं ऑब्झर्वेशन सांगतो आपण. तर मग ज्या टेस्ट ट्यूब मध्ये ठीक आहे काय सांगितलं आपल्याला दोन टेस्ट ट्यूब कंटेन द पीसेस ऑफ शापाट टाईल देन देर इज अ फॉर्मेशन ऑफ अ स्लो रेट ऑफ अ कार्बन डायऑक्साइड एफरवेसन्स वगैरे सांगता येईल ठीक आहे. ज्या काही टेस्ट ट्यूब मध्ये शापाट टाईलचे किंवा शापाट फरशीचे तुकडे असतील त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू तयार होण्याचा जो काही दर आहे तो कसा असणार आहे कमी आहे. तर दोज टेस्ट ट्यूब व्हिच कंटेन द पावडर ऑफ अ शापाट टाईल इन दिस टेस्ट ट्यूब द रेट ऑफ कार्बन डायऑक्साइड एफरवेसन्स फॉर्मड इज अ फास्टर सांगता येईल. आणि ज्या काही टेस्ट ट्यूब मध्ये शापाट टाईलचं पावडर वगैरे आहे किंवा शापाट फरशीची जी काही बुकटी वगैरे असेल त्याच्यामध्ये डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड टाकल्यानंतर लगेचच काय होतात त्याने कार्बन डायऑक्साइड एफरवेसन्स हे तयार होतात. म्हणजे याचा अर्थ काय असेल ज्या टेस्ट मध्ये शापाट टाईलची बुकटी आहे त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साइड तयार होण्याचा जो काही रेट आहे तो कसा असणार आहे जास्त असेल ऍज कम्पेअर टू द दोज टेस्ट टू विच कंटेन द पीसेस ऑफ अ शापाट टाईल. त्याच्यानंतर द अबोव ऑब्झर्वेशन इंडिकेट दॅट द रेट ऑफ अ रिएक्शन डिपेंड्स अपॉन द साईज ऑफ द पार्टिकल ऑफ रिएक्टर टेकिंग पार्ट इन द रिएक्शन सांगितलं ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी पॉइंट काय असतं आपल्याला किंवा याच्यानुसार आपण ऑब्झर्वेशन काय सांगू शकतो रासायनिक अभिक्रियेचा जो काही दर असेल तो दर कशावर अवलंबून असतो
त्या रासायनिक अभिक्रियेमध्ये सहभाग घेणाऱ्या रिएक्टंटच्या आकारावर सुद्धा अवलंबून असतो. नंतर स्मॉलर द साईज ऑफ द रिएक्टंट पार्टिकल हायर इज द रेट ऑफ अ रिएक्शन. समजा रासायनिक अभिक्रियेमध्ये जर त्या रिएक्टंटचा आकार जर लहान असेल तर त्या रासायनिक अभिक्रियेचा जो काही असणारा दर आहे तो कसा असणार आहे, जास्तीत जास्त असेल. हे झाले आपले दोन फॅक्टर. त्याच्यानंतर थर्ड वन फॅक्टर आहे, ते कोणतं सांगतो आपण मग, कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट. थर्ड फॅक्टर आहे कॉन्सन्ट्रेशन ऑफ द रिएक्टंट, म्हणजे हे जे काही अभिक्रिया कारक असेल त्याची तीव्रता, याच्यानुसार सुद्धा रासायनिक अभिक्रियाच्या दरावर परिणाम पडतो. तर त्याच्यामध्ये जो काही फर्स्ट पॉइंट आहे तो काय असेल मग, लेट अस कन्सिडर द रिएक्शन ऑफ अ डायल्यूट अँड कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड विथ द कॅल्शियम कार्बोनेट पावडर सांगितलं. ठीक आहे, आपण या ठिकाणी काय करतोय, कॉन्सन्ट्रेशन पाहतोय, त्याच्या अपोजिट काय असणार आहे, डायल्यूट असेल. मग आपण काय करतोय, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतोय. ठीक आहे, डायल्यूट आणि कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड घेतोय आणि याची रिएक्शन आपण काय करतोय, कॅल्शियम कार्बोनेट सोबत घडवणार असेल. तर डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड रिएक्ट स्लोली विथ द कॅल्शियम कार्बोनेट अँड देअर बाय कॅल्शियम कार्बोनेट डिसअपियर स्लोली अँड कार्बन डायऑक्साइड ऑल्सो लिबरेट स्लोली सांगितलं. ठीक आहे, ज्या वेळेस आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिड याची रिएक्शन कॅल्शियम कार्बोनेट सोबत घडवतो त्यावेळेस त्याच्या जे कॅल्शियम कार्बोनेट असेल ते काय होतं, स्लोली डिसअपियर होतं, त्याच्यापासून कार्बन डायऑक्साइड सुद्धा काय होतो, स्लोली रिलीज होणार असेल. तर ऑन द अदर हँड द रिएक्शन विथ द कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड टेक्स प्लेस रॅपिडली अँड कार्बन डाय कॅल्शियम कार्बोनेट डिसअपियर फास्ट वगैरे सांगितलं. आपण पॉइंट काय सांगितलं, सुरुवातीला ज्या वेळेस आपण डायल्यूट हायड्रोक्लोरिक ऍसिडला कॅल्शियम कार्बोनेटच्या पावडरमध्ये टाकलं होतं त्यावेळेस त्याने कॅल्शियम कार्बोनेट काय झालं होतं, स्लोली डिसअपियर झालं होतं आणि स्लोली कार्बन डायऑक्साइड हा रिलीज झाला होता. पण ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेटेड हायड्रोक्लोरिक ऍसिड कॅल्शियम कार्बोनेट मध्ये टाकतो त्यावेळेस कॅल्शियम कार्बोनेट काय होतं, खूप लवकर डिसअपियर वगैरे होणार असेल. नंतर द कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड रिएक्ट फास्टर दॅन द डायल्यूट ऍसिड विच मीन्स दॅट द रेट ऑफ अ रिएक्शन इज प्रोपोर्शनल टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ अ रिएक्टंट असेल. ठीक आहे, कॉन्सन्ट्रेटेड जे काही ऍसिड असेल ते डायल्यूट ऍसिड पेक्षा काय करतं, खूप लवकर रिएक्ट होतं. याचा अर्थ कॉन्सन्ट्रेट म्हणजे रासायनिक अभिक्रियेचा जो काही दर असणार आहे तो काय असणार आहे, सहज आम्लाच्या समानुपाती असेल तो पॉइंट सांगता येईल. म्हणजे कॉन्सन्ट्रेटेड ऍसिड हे डायल्यूट ऍसिड पेक्षा काय होतं, फास्टली रिएक्ट वगैरे होणार असेल. हे झाले आपण तीन फॅक्टर. त्याच्यानंतर जे काही फोर्थ वन फॅक्टर आहे तो काय सांगतो आपल्याला, टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. फोर्थ फॅक्टर आहे टेम्परेचर ऑफ द रिएक्शन. टेम्परेचर ऑफ द रिएक्शन आहे म्हणजे त्या अभिक्रियेचं जे काय असणारं तापमान असेल, म्हणजे अभिक्रियेच्या तापमानानुसार सुद्धा त्या रासायनिक अभिक्रियेचा दर ठरवला जातो. तर त्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे मग, व्हाईल स्टडींग डिकम्पोजिशन रिएक्शन, आपण डिकम्पोजिशन रिएक्शन म्हणजे विघटन अभिक्रिया वगैरे पाहिलेली आहे. तर व्हाईल स्टडींग द डिकम्पोजिशन रिएक्शन यू हॅव कॅरीड आउट द डिकम्पोजिशन ऑफ अ लाईम स्टोन सांगितलं. ठीक आहे, जे काही लाईम स्टोन आहे त्या लाईम स्टोनचं आपण त्या ठिकाणी डिकम्पोजिशन हे त्या डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये पाहिलेलंच आहे. तर इन धिस ऍक्टिव्हिटी, मग त्या डिकम्पोजिशन रिएक्शन मध्ये काय झालं होतं, इन धिस ऍक्टिव्हिटी द लाईम वॉटर डज नॉट टर्न मिल्की बिफोर हिटिंग द लाईम स्टोन सांगितलं. बिकॉज ऑफ द झिरो रेट ऑफ अ रिएक्शन, लाईम स्टोनला हिट करण्याच्या अगोदर ते जे काही लाईम वॉटर आहे त्याचं कन्वर्जन काय मिल्की सोल्युशन मध्ये होत नाही. कशामुळे होणार नाही, कारण त्या रिएक्शनचा जो काही रेट आहे तो कसा असणार आहे, झिरो असेल. आपण त्या ठिकाणी ऍक्टिव्हिटी वगैरे सांगितलं होतं, दोन टेस्ट ट्यूब घेतल्या त्या आपण. पहिल्या टेस्ट ट्यूब मध्ये आपण कॅल्शियम कार्बोनेट घेतलं होतं आणि जे काही सेकंड टेस्ट ट्यूब आहे त्या सेकंड टेस्ट ट्यूब मध्ये आपण लाईम वॉटर घेतलं होतं. ठीक आहे, ज्यावेळेस आपण या कॅल्शियम कार्बोनेटला हीट सप्लाय केली होती त्यावेळेस या बेंड ट्यूबच्या सहाय्याने त्या ठिकाणी काय कार्बन डायऑक्साइड गॅस हा लाईम वॉटर मध्ये एंटर झाल्यानंतर त्या ठिकाणी काय मिल्की सोल्युशन वगैरे तयार झालं होतं. मग त्या लाईम स्टोनला आपण हीट देण्याच्या अगोदर त्या लाईम वॉटरचं कन्वर्जन काय मिल्की सोल्युशन मध्ये होत नाही, कारण त्या रिएक्शनचा रेट कसा असतो, त्या ठिकाणी झिरो असतो. तर फ्रॉम धिस इट इज लर्न दॅट द रेट ऑफ अ रिएक्शन इन्क्रीजेस ऑन इन्क्रीजिंग द टेम्परेचर. तर याचा अर्थ काय सांगता येईल, रासायनिक अभिक्रियेचा जर दर वगैरे वाढवायचा असेल तर आपल्याला त्या ठिकाणी
अभिक्रियेच्या तापमानामध्ये सुद्धा काय केलं पाहिजे, वाढ वगैरे केली पाहिजे. लास्ट वन फॅक्टर आहे कॅटलिस्ट. ठीक आहे, मग त्याच्यामधला फर्स्ट पॉइंट आहे ऑन हीटिंग पोटॅशियम क्लोरेट दॅट इज द KClO3 डिकम्पोजेस स्लोली सांगितलं. ठीक आहे, या ठिकाणी पोटॅशियम क्लोरेट आहे, त्या पोटॅशियम क्लोरेटचं डिकम्पोजिशन काय होतं, हळूवार गतीने होतं, त्याच्यासाठी आपण हे केमिकल रिएक्शन सांगू शकतो. तर द रेट ऑफ अबो रिएक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रेड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिएक्शन टेम्परेचर सांगितलं. ठीक आहे, आता आपण पॉइंट काय सांगितलं, पोटॅशियम क्लोरेट आहे त्याला ज्यावेळेस डिकम्पोजिशन व्हायचं असेल त्यावेळेस त्याचा रेट कसा असणार आहे, स्लो आहे. ठीक आहे, पोटॅशियम क्लोरेट आहे ते पूर्णपणे हळूवार अशा गतीने काय होतं, विघटन दाखवतं. मग त्याचा जर आपण आकार कमी केला असेल किंवा त्या अभिक्रियेचं जर तापमान किंवा रिएक्शनचं जर टेम्परेचर वाढवलं तरी सुद्धा त्याचा रेट मध्ये काय होणार नाही, कुठल्याही स्वरूपाचा बदल होणार नाही. आपण पॉइंट काय सांगतोय, द रेट ऑफ अबो रिएक्शन नायदर इन्क्रीजेस बाय रेड्युसिंग द पार्टिकल साईज नॉर बाय इन्क्रीजिंग द रिएक्शन टेम्परेचर. ठीक आहे, जे काही पोटॅशियम क्लोरेट स्लोली डिकम्पोज वगैरे होतं त्यावेळेस ती रिएक्शन फास्ट करण्यासाठी आपण त्याचा जर रिएक्टंटचा जर आकार कमी केला किंवा त्या रिएक्शनचं टेम्परेचर जरी वाढवलं तर त्याचा रेट त्या ठिकाणी काय वाढवू शकत नाही. मग काय केलं जातं, हाऊ एव्हर पोटॅशियम क्लोरेट डिकम्पोजेस रॅपिडली इन द प्रेझेन्स ऑफ मॅग्नीज डायऑक्साईड टू लिबरेट द ऑक्सिजन गॅस सांगितलं. ठीक आहे, पॉइंट काय सांगता येईल, तर रिएक्टंटची साईज आणि त्याचं टेम्परेचर जरी वाढवलं तर रिएक्शन फास्ट होणार नाही, पण ती रिएक्शन जर फास्ट घडून आणायची असेल तर आपल्या काय करणे, मॅग्नीज डायऑक्साईडचा युज करावा लागतो. मॅग्नीज डायऑक्साईडचा युज केला असेल तर पोटॅशियम क्लोराईडचं जे काही डिकम्पोजिशन आहे ते कसं होणार असेल, फास्टली होतं. नंतर नो केमिकल चेंज टेक्स प्लेस इन द मॅग्नीज डायऑक्साईड इन दिस रिएक्शन. तर रासायनिक अभिक्रियेमध्ये आपण पोटॅशियम क्लोरेटचं फास्टली डिकम्पोजिशन घडवतोय पण त्याच्यासाठी आपण मॅग्नीज डायऑक्साईड घेतलं, ही रिएक्शन फास्टली होते पण त्या मॅग्नीज डायऑक्साईड मध्ये काय कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही. मग हे जे काही कॅटलिस्ट आहे किंवा उत्प्रेरक आहे त्याच्या आपल्याला त्यांनी डेफिनेशन दिले. मग डेफिनेशन काय सांगले असेल, द सब्स्टन्स इन हूज प्रेझेन्स द रेट ऑफ केमिकल रिएक्शन चेंजेस विदाउट कॉजिंग एनी केमिकल चेंज टू इट, इट इज कॉल्ड एज अ कॅटलिस्ट सांगितलं. ठीक आहे, कॅटलिस्ट किंवा उत्प्रेरक आहे त्याच्या आपण डेफिनेशन काय सांगितलं, एखाद्या पदार्थाच्या उपस्थितीमुळे रासायनिक अभिक्रियेचा दर वाढला जातो किंवा दरामध्ये बदल होतो पण त्या पदार्थामध्ये कुठल्याही स्वरूपाचा बदल होत नाही, त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी कॅटलिस्ट म्हणतो. किंवा आपण परत एक डेफिनेशन काय सांगतो, द रिएक्शन इन विच ऑर द रेट ऑफ रिएक्शन दॅट कॅन बी इन्क्रीजेस बाय द प्रेझेन्स ऑफ एनी टाईप ऑफ अ सब्स्टन्स दॅट टाईप ऑफ सब्स्टन्स इज नोन एज अ कॅटलिस्ट सांगता येईल. ठीक आहे, एखादी रासायनिक अभिक्रिया असेल त्या जर रासायनिक अभिक्रियेला खूप लवकर घडून आणायचा असेल तर त्यावेळेस आपण एखादा पदार्थ वापरतो पण त्या पदार्थामध्ये कुठल्याही स्वरूपाचा रासायनिक बदल होत नाही, त्यालाच काय म्हणतो आपण त्या ठिकाणी मग कॅटलिस्ट म्हणतो. तर द डिकम्पोजिशन ऑफ हायड्रोजन पर ऑक्साईड इन टू वॉटर अँड ऑक्सिजन टेक्स प्लेस स्लोली ऍट द रूम टेम्परेचर. ठीक आहे, आपण लास्ट वन पॉइंट मध्ये पाहिलं होतं जे काही हायड्रोजन पर ऑक्साईड आहे याचं रूम टेम्परेचरला काय होतं, स्लोली डिकम्पोजिशन होतं, त्याच्यापासून त्या ठिकाणी वॉटर आणि ऑक्सिजन हे रिलीज होतात. मात्र हाऊ एव्हर द सेम रिएक्शन ऑकर्स ऍट अ फास्टर रेट ऑन ऍडिंग द मॅग्नीज डायऑक्साईड पावडर इन इट सांगितलं. आताच आपण पॉइंट काय सांगितलं, रूम टेम्परेचरला हायड्रोजन पर ऑक्साईडचं डिकम्पोजिशन स्लोली होतं पण त्याच्यामध्ये जर आपण मॅग्नीज डायऑक्साईडची पावडर जर टाकली तर त्या रिएक्शनचा जो काही रेट आहे तो रेट काय होणार असेल, मग इन्क्रीज वगैरे होणार असेल. थँक्यू.